खासदार संजय मंडलिक यांनी एक वादग्रस्त विधान केलं. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला होता. मल्लाला हातच लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायचे नाही, मग ती कुस्ती कशी होणार, अशा शब्दात संजय मंडलिक यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. यावेळेसची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय. नेसरी इथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि कोल्हापुरात खासदार संजय मंडलिक यांच्या या वादग्रस्त विधानाचे आता पडसाद देखील उमटू शकतात. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल त्यांनी केला. नेमकं त्यांनी काय म्हटलं पाहूया. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. तर आपण बघतो यावेळेस नेसरीमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे. आत्ताचे महाराज जे आहेत ते खरे वारसदार नाहीत असं त्यांनी म्हटलंय. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. यावेळी एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय. कोल्हापूरमधून समोर आलेली आहे. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचं निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये हे वादग्रस्त विधान. कोल्हापूरचे जे वारसदार आहेत, कोल्हापूरचे जे महाराज आहेत, ते खरे वारसदार नाहीत असं मोठं विधान संजय मंडलिक यांनी केलेलं आहे. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत असं संजय मंडलिक म्हणत आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार असल्याचा दावाही संजय मंडलिकांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये संजय मंडलिकांचं हे वादग्रस्त विधान समोर आलं आणि या वादग्रस्त विधानामध्ये ते म्हणालेले आहेत की आत्ताचे महाराज जे ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. वादग्रस्त विधान केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे लढत कशी होणार आहे आणि संजय मंडलिक यांचं हे विधान, त्यामुळे आता कशा पद्धतीनं या विधानाचे अर्थ तर्कवितर्क लावले जातात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. खरे वारसदार नाहीत कोल्हापूरचे महाराज असं संजय मंडलिक यांनी म्हटलेलं आहे. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या या वादग्रस्त विधानानं एकच खळबळ माजली आहे. यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये खासदार संजय मंडलिकांनी हे वादग्रस्त विधान केलं. आत्ताचे कोल्हापूरचे महाराज जे आहेत ते खरे वारसदार नाहीत असं त्यांनी म्हटलंय. काय नेमकं त्यांनी म्हटलं होतं पुन्हा एकदा ऐकूया. आंबेडकरांची मागणी आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चित करणं
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला, आणि हा विचार शिकवला असताना माझं जर म्हणणं आहे, या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे, आमच्या डीएनएमध्ये असे गुण आहे की जन्माला आल्याला माणूस हा शाहू आणि हा शाहू विचार घेऊनच कलापती बाबा कुबेर साहेब असतील, कलापती कर्जेमध्ये त्या बंधाला हात लावायचं नाही, त्या बंधाला कागद मारायचे नाही, त्या बंधाला काय करायचं, सुस्ती कशी होईल, फडागडी करायची असेल तरी मागे वाढायला लागला.